माझी तयार झाली आहे मोदकाची आमटी। तुम्ही आता माझी तळलेली मोदक तयार आहे। आज मी मोदक आणलंय, तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा। अशा प्रकारे मोदक असतात, चवीला छान असतात, त्याची अशी सुकी चटणी छान लागतात। आणि चांगलं सेलो फ्राय केलं ना तळला तरी ती भज्यासारखी चांगली कुरकुरीत लागतात, खायला मस्त वाटतात। आता मी कशी साफ करायची ती दाखवते। आता मी साफ करण्यासाठी घेतले आहे मोदक, त्याचं पहिलं आपण डोकं काढू, नंतर आपण पोटाकडचा भाग साफ करू सुरीने। बघा पूर्ण पोटाकडचा भाग येतो, तर शेवटचा भाग काढू, थोडंसंही असेल तो काढू, जर खवळं असेल ती थोडी अशी काढू, नसतात त्याला जास्त पण काढू, जास्त नसतातच खवळं। बघा अशा प्रकारे चांगलं साफ करायचे, चटणी छान लागते, छोटे आहे पण चवीला छान असतात। मोदकाची मी आमटी बनवण्यासाठी मी मोदक साफसूप धुवून घेतली आहे, चांगल्या पाण्याने चार पाच पाण्याने साफसूप धुवून घेतली आहे। आमच्या इकडे मोदक म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात ते सांगा मला जरूर। अशा प्रकारे असतात। त्यासाठी मी मागच्या व्हिडिओमध्ये कुठल्याही मच्छीच्या कढीसाठी मी वाटण कसं करतात तो दाखवला आहे व्हिडिओ, तो माझा व्हिडिओ बघा, मी खाली देते त्याची लिंक। आता मी हे वाटण केलं आहे मी ते तसंच, त्यासाठी मी बेडकी मिरकीची घेतली आहे चार पाच, चार पाच मिरची, ओलं खोबरं एक वाटी, चार पाच बेडकी मिरची, थोडीशी थोडंसं कांदा, थोडीशी लसूण, जरासा आल्याचा तुकडा, अशा प्रकारे मी वाटण केलं आहे। पॅन घेतलं आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही लसणीची एक दोन तीन पाकळ्या लसूण तेलामध्ये फोडणी देऊ शकता, ही मी अशीच देते, हे फोडणी करत नाही। तुम्हाला हवं असेल तर फोडणी पण देऊ शकता। आता हे माझं वाटण जाड आहे, मी आता थोडंसं पाणी घालते। तुम्हाला जेवढं पातळ हवं तेवढं तुम्ही पाणी घालू शकता, पण शक्यतो जरा घट्टसरच छान छान लागते चवीला। एक पहिला फक्त पाणी टाकलंय, तो सुद्धा मिक्सरचं भांडं धुवून अजून थोडं टाकते। मिक्सरच्या भांड्याला सगळं चिकटून राहतं वाटण, त्यामुळे त्यातच पाणी टाकून, त्यामुळे वाटण हे सगळं आपलं वेस्ट जात नाही। थोडंसं अजून टाकलंय पाणी, आता एवढं पाणी टाकलंय मी। आता आपल्या याला उकळी आली पाहिजे, उकळी आल्यावर आपण मोदक सोडायची। आता मी त्यात साहजिक मी त्यात त्यामध्ये थोडंसं हळद टाकते, कारण मी वाटण्यामध्ये तुम्ही हळकुंड टाकू शकता फोडून बारीक करून, नाहीतर मिक्सरला लावायला हळकुंड कठीण असतात, म्हणून थोडी हळद टाकली तरी चालते। तुम्ही बेडकी मिरच्याऐवजी तुम्ही मिरची पूड पण बेडकी मिरचीची वापरू शकता। थोडंसं मी हिंग टाकते, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। असं आधी मी मोदकांना का अगोदर मीठ लावून नाही ठेवलं, तुम्ही मीठ लावून पण ठेवू शकता, त्यामुळे एक मच्छीला चांगलं मीठ लागतं। मी अशीच ठेवली आहे, मीठ लावलं आहे नाही, त्यामुळे चवीनुसार मी मीठ टाकते, दीड चमचा टाकते, तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता। मीठ टाकलं आहे, आता मी एक उकळी येईपर्यंत वाट बघते। उकळी आली कीच आपण मच्छी सोडायची आहे। आता आपल्या बघा वाटणाला, मच्छीच्या वाटणाला चांगली उकळी आली आहे। आता मी त्यात मोदक बोलते मी, आता तुम्ही काय बोलता ते सांगा मला। ते मी सोडते, या मच्छीला मोदक आम्ही म्हणतो, छोटी असतात पण चवीला खूप छान असतात। आता मी ती सोडते, आता ही सोडल्यावर आपण एक उकळी काढायची, मीठ वगैरे तर घातलेलं आहे। आणि उतरताना मी थोडंसं मच्छी म्हटल्यावर थोडंसं कोकम टाकतात, तुम्ही चिंच असेल तर चिंच टाकू शकतात, मी चार पाकळ्या कोकमच्या टाकते। आता एक उकळी आली, मच्छी शिजायला काय वेळ नाही लागत, छोटी आहे बघा पटकन शिजते। आता आपली तयार झाली आहे मोदकाची, मोदकाची सुकी आमटी किंवा सुकी तुम्ही चटणी पण म्हणू शकतात किंवा आमटी म्हणू शकतात। आता माझी तयार झाली आहे मोदकाची आमटी।
आता मी मोदक तळण्यासाठी मी मोदक घेतलंय, त्यात मी थोडंसं मीठ टाकते। मोदक तळण्यासाठी घेतली आहे त्यासाठी मी थोडंसं मीठ टाकतंय। जरासं मीठ लावूनच ठेवलेलं मी तळायला, थोडंसं त्यात टाकलं मीठ। आणि त्यात एक चमचा लाल तिखट घेतलंय, छोटा चमचा, छोटासा चमचा हळद घेतली आहे आणि धना जिरा पावडर घेतली आहे मिक्स करायला। त्यासाठी मी अगोदर हा आगळ घेतला आहे कोकमाचा। तुमच्याकडे कोकम असेल तरी पाण्यात भिजवून तो आगळ घेऊ शकतात। मी आगळ घेतला आहे, तो आता लावते। आंबटपणा आला पाहिजे, तो मिक्स करते। मिक्स झाल्यावर चांगलं, आता मी मसाला घेतला आहे लाल तिखट, तो मिक्स करते। हळद घेतली आहे ती पण मिक्स करते। धना जिरा पावडर घेतलं आहे, आलं लसूण पण पेस्ट तुम्ही घेऊ शकतात। मी चांगलं आहे मोदक आपले चांगलं मिक्स करून घेते। बघा मी मोदक चांगलं मसाला लावून घेतलाय, लाल तिखट, हळद, धना जिरा पावडर, मीठ लावून चांगलं मॅरिनेट करून घेतलंय। आता मला तळण्यासाठी मी हे तयार केलं आहे। आता त्यासाठी मला त्याला लावायला पीठ पाहिजे। पीठ बनवण्यासाठी मी तणाची पावडर घेतली आहे, थोडासा एक चमचा रवा घेतला आहे बारीक, थोडीशी हळद घेतली आहे, मीठ घेतलं आहे, छोटासा चमचा धना जिरा पावडर घेतला आहे आणि लाल तिखट केलं आहे। हे आपण सगळं मिक्स करूया, हातानेच मिक्स करते। याच्यात आपण बुडवून सेलो फ्राय करायचे आहे। आता तुम्ही कुठलेही मच्छी तळायला तुम्ही हेच सगळं मिश्रण लावायला घेतलं तरी चालतं। थोडासा रवा, तांदळाचं पीठ, धना जिरा पावडर तुमच्याकडे असली तर, नाही तर तुम्ही आलं लसूण पेस्ट पण घेऊ शकतात, हळद। आता माझं हे मिश्रण तयार झालं आहे। एक पॅन घेतलं आहे, तर पॅनमध्ये मी 2 चमचे तेल टाकते। पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकलं आहे। आता माझं तेल थोडं गरम होऊन दे। तेल गरम झालं आहे, आता मी पीठ घेतलं आहे, त्यामध्ये मोदकं अशी ती छोटी छोटी मच्छी आहे पण ती छान लागतात भाताबरोबर कुरकुरीत तोंडाला लावायला। मोठे मासे तर आपण बांगडा हलवे पापड्या रोज खातो, एक वेगळी मच्छी असं मी बुडवले आहे। चांगलं ती छोटी मोदकं चांगली भज्यासारखी लागतात। आता मी ते सेलो फ्राय करते। छान कुरकुरीत होतात, खायला पण छान लागतात। तुम्ही बघा करून, छोटी आहे मच्छी पण चांगली चविष्ट लागते, काही लोक आवडीन खातात। थोडं साफ करायला वगैरे ते थोडा त्रास होतो, खाताना थोडं छान लागतं। मी थोडी चटणी केली आहे आणि थोडीशी मी फ्राय केली आहे। छोटी आहे पटकन ते होतात भाजून, वेळ नाही लागत। थोडं तेल पण कमीच लागतं। थोडीशी सुकीशी आमटी मी जरा सुकी झाली की आम्ही मच्छीची चटणी म्हणतो, तुमच्याकडे काहीतरी वेगळं म्हणत असतील, पण आम्ही ज्या मच्छीचं सुकं करतो कुठल्याही मच्छीचं असो मी, तर त्या मच्छीचं नाव घेऊन त्याची चटणी असं म्हणतो। म्हणून थोडी मी घट्टशीर अशी आमटीच बनवली, चटणी म्हणतो मग चटणी बोलते। आता मी एक एक करून हे परतून घेते। एका साईडनं आपलं चांगलं भाजलं आहे, काटा घेतला आहे मी परतण्यासाठी। चांगली कुरकुरीत भाजतात, खाताना खूप चांगली चव येते। काटा त्याला असतो पण तो भाजल्यावर नाही एक होते, एकच असतो काटा, जास्त नसतात काटे। लहान मुलांना थोडं खायला अवघड असतं थोडं, कारण मांस कमी असतं,
पण थोडं असलं तरी ते चांगलं चविष्ट लागतं. भाताबरोबर काहीतरी आमटी केली मोदकाची तर थोडं जर फ्राय केली तर छान जातं जेवण. आता मी एक एक करून सगळी परतून घेतले, पटकन होतात. एका साईडने आपली बघा लालसर पटकन झाली आहे. एका साईडनंच भाजायचे आहेत. थोडं मोठं घ्या आणि बारीक ह्याच्यावर घाजा, कारण चांगली ती आतमध्येपर्यंत चांगली कुरकुरीत झाली पाहिजे. थोडीशी कुरकुरीतच झाली पाहिजे. अशा प्रकारे दिसायला छान वाटते मोदक. तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही. अशा प्रकारे माझी दोन्ही साईडने चांगली पटकन, छोटी असल्यामुळे ती पटकन भाजतात. दोन्ही साईडने माझी बघा चांगली भाजून झाली आहे. छानपैकी कलर पण आलाय. तर मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता माझी तळलेली मोदक तयार आहे, खाण्यासाठी तयार आहे. तळ